विधवा महिलांना समाजात समान वागणूक मिळावी यासाठी खटाव तालुक्यातील सातेवाडी येथील सरपंच वृषाली रोमन यांनी आज गौरी गणपती सणानिमित्त सातेवाडीमध्ये विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता। यावेळी ग्रामपंचायत सदस्या, माजी उपसरपंच तसेच अनेक प्रमुख महिला उपस्थित होत्या। यावेळी बोलताना सरपंच रोमन म्हणाले की सध्या महाराष्ट्रात विधवा प्रथा बंदीसाठी चळवळ उभी करण्यात आली आहे। या चळवळीत आम्ही सातेवाडी ग्रामस्थांनी सहभाग घेतलाय आणि फक्त गावापुरताच सहभाग न घेता लवकरच खटाव तालुक्यात ही चळवळ उभी करणार आहोत। आज विधवा महिलांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरण्यात आली। विशेषतः या विधवा महिलांसाठी हिरव्या बांगड्या भरून जानुबाई देवीची ओटी या महिलांच्या हस्ते भरण्यात आली। तर यावेळी सुमन माने म्हणाले, विधवा महिलांना सुवासिनी कार्यक्रमात सुद्धा समान मान मिळाला पाहिजे। आज सरपंच रोमन यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं खरोखर कौतुक केलं पाहिजे। आज त्यांच्या या निर्णयामुळे आम्हाला समाजात इतर महिलांप्रमाणे वागणूक मिळेल आणि ही बाब आमच्यासाठी खरोखरच खूप चांगली आहे। आज गौरीच्या हळदी कुंकूच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये आम्ही विधवा प्रथाबंदीचा अभिनव उपक्रम आज सुरू केलेला आहे। खरं तर 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्येच या अनिष्ट प्रथेविरुद्ध सर्व जनमतांनी एक ठराव संमत केला होता। आज संपूर्ण महाराष्ट्रात जी विधवा प्रथाबंदीची चळवळ सुरू झाली आहे त्याच्यामध्ये सातेवाडी गावानेसुद्धा आपला सहभाग नोंदवलेला आहे। 15 ऑगस्टला जेव्हा ग्रामसभेमध्ये हा विषय मांडण्यात आला तेव्हा संपूर्ण गावाकडून ह्या विषयाचं स्वागत आणि कौतुक करण्यात आलं। संपूर्ण गावाने ह्या आमच्या ठरावाला, ह्या मागणीला अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि विधवा बायकांना ह्या समाजात जी फेटाळणी, जे दुर्लक्षित समजलं जातं त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यासाठी संपूर्ण गाव पूर्ण पाठिंब्याने तयार झालेला आहे। सातेवाडी गावाने ह्या प्रथेविरुद्ध उचललेलं हे पहिलं पाऊल आहे। मुलाचं लग्न असलं तरी त्या आईनं जायचं नाही, तिथं हळद लावायला जायचं नाही, लग्नात जायचं नाही, मंडपात जायचं नाही आणि परत म्हणजे असं ते गावचा ठराव झाला की विधवा प्रथा बंद करायची आणि विधवा प्रथा बंद केली की म्हणजे बायकांना सगळ्या समाजात मान मिळाला पाहिजे आणि समान अधिकार मिळाला पाहिजे। सुंदर आहे आणि इथून पुढे असंच चालू राहावं आणि ओटी भरायला वगैरे देवाच्या ठिकाणी नेहमी त्या बायका पाठीच असतात तर त्या पुढे होऊन सगळं करावं केलेलं आहे। चांगले चांगलं केलेलं आहे आणि इथून पुढे विधवांना असा मान मिळायलाच पाहिजे। देवळात म्हणा सहजने जेवताना सुद्धा मान मिळायला पाहिजे। काही लोक ओटी भरताना सुद्धा त्या विधवा बायकांना सुद्धा बाजू द्यावा ते होऊ नये। बस सहजने बायकांनी पण विधवा द्यावं, त्यांना मान द्यावा बस।